नमस्कार, न्यूट्रीबॉस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कॉर्न पकोडा करून दाखवणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करू कॉर्न पकोडा बनवायला. बनवण्यासाठी मी इथे 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा धणे घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्या आवडीनुसार मिरची घ्यायची आहे आणि 5-6 पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत. आणि त्यातच मी 1 चमचा जिरं घालणार आहे. हे सर्व आपण बारीक करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे. त्यातच मी आता 1 वाटी मधुमक्का घेतलेली आहे. ते आपण जाडसर वाटून घेणार आहोत. पाणी न घालता आपण जाडसर मका ही वाटून घेणार आहोत. हे बघा, असंच आपण जाडसर मका आणि सर्व मसाले बारीक करून घेतलेले आहेत. आता मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे सर्व मिश्रण. मका आणि आपण सर्व मसाले जाडसर दळून घेतलेले आहेत. त्यात आपण आता वेगवेगळे पिठं घालणार आहोत. तर मी 1 कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी आरारूट पण घेऊ शकता. त्याचबरोबर मी 1/2 कप तांदळाची पिठी घेतलेली आहे. तांदळाची पिठी घातल्यामुळे खुसखुशीत छान खमंग असे पकोडे तयार होतात. आणि चवीसाठी आपण बेसन पीठ घेतलं आहे 1/2 कप. त्यानंतर मी 1 बाउलभर कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीर खूप सारी चवदार येण्यासाठी. आणि 1 कांदा घेतलेला आहे. कांदा आणि लसूण जर तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही ते नाही घातलं तरी चालते. 1 कांदा घेतला आहे. 1/2 चमचा हळद घातली. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट घातला आहे. त्यानंतर 1/2 चमचा गरम मसाला घातला आहे. आणि चवीनुसार मीठ. यात सोडा वगैरे घालण्याची गरज नसते. खूप छान अशा कुरकुरीत खुसखुशीत अशा भाज्या तयार होतात. पाणी लगेच घालायचं नाही आहे. आपण अंदाज बघू मक्याच्या मिश्रणात आपलं बॅटर किती पातळ होतं, त्यानुसार आपण पाण्याचा अंदाज घ्यायचा आहे. आपल्याला पाणी लागणार आहे. आणि चिमूटभर मी हिंग घातला आहे त्यात. आणि आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून तो सर्व मसाला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे. आणि आपल्याला जसं जसं लागेल तसं आपण पाणी मिक्स करणार आहोत. अंदाजाने जास्त पातळ करायचं नाही. जसे आपण कांदी भजी किंवा आपण बेसनाची भजी करतो त्या बॅटरसारखं जास्त पातळ नसतं हे पीठ. थोडंसं घट्ट सरस ठेवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपलं बॅटर झालं पाहिजे. आपलं बॅटर छान मिक्स करून झालेलं आहे. मी एका कढईत तेल गरम करून घेतलेलं आहे. पाण्याचा हात लावून आपल्याला थोडं थोडं बॅटर घ्यायचं आहे. आणि अंगठ्याने पुढे ढकलत ढकलत आपल्याला छोटे छोटे अशी भजी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही चमच्यानेही टाकू शकता. आपल्याला मध्यम आचेवर
छान पकोडे तळून घ्यायचे आहेत। मध्यम आचेवर आपण छान सोनेरी रंगावर येईपर्यंत छान भजी तळून घ्यायची आहे। आपली भजी छान सोनेरी रंगावर तळून झालेली आहे। मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे। बिल्कुल ऑइली होत नाही तरी पण मी टिश्यू पेपरवर काढून घेणार आहे। असेल नसेल सर्व टिश्यू तेल ऍब्सॉर्ब करून घेईल। पुन्हा एक बॅच करून दाखवते। बाहेर छान पाऊस चालू आहे। संध्याकाळची वेळ आहे। चहा प्यायची इच्छा आहे आणि त्याबरोबर कॉर्न पकोडे म्हणजे काय संध्याकाळची मज्जाच मज्जा। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करा आणि मस्त कॉर्न पकोड्यांचा आस्वाद घ्या। तुम्ही ही भजी पुदिना चटणी किंवा मग आंबट गोड चटणी टमाटो सॉस याच्यासोबत खाऊ शकता। मी टमाटो सॉस सोबत सर्व केलेली आहे। बाहेर मस्त पाऊस चालू आहे आणि गरमागरम भजी आणि मसाला चहा याचा आस्वाद घ्या। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळेल। चला तर मग आपण भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये।